शेतीतून बाराही महिने उत्पन्न मिळेल असं बिझनेस मॉडेल तयार केलं जात आहे केंद्र शासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रानं वेगळं मॉडेल तयार करावं शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अशी मॉडेल देशभर राबवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ ए के सिंग यांनी केलं सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र आयोजित शेतकरी कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते कणेरी इथं कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात आज हा कार्यक्रम संपन्न झाला सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र जिल्हा कृषी विभाग भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं तीन दिवसीय शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर ए के सिंग यांच्या हस्ते गोपूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मठाधिपती आदृश्य काळसिद्धेश्वर महाराज डॉ एम बी चेट्टी डॉक्टर एम सी आहिरे मठाचे कार्यकारी संचालक आर डी शिंदे उपस्थित होते महाराष्ट्रा इतकी शेतीची विविध मॉडेल देशात कुठेही पाहायला मिळत नाहीत महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता आहे पोषक वातावरण आणि सकस जमीन आहे इथं शेतीला श्रमाची साथ देत उत्तम काम होत असल्याचं डॉक्टर देशात एकोणतीस टक्के तरुण वर्ग आहे मात्र तो शेती करू पाहत नाही दुसरीकडे शेती क्षेत्रामध्ये मजुरांची कमतरता आहे शेती म्हणजे मेहनतीचं काम आहे सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही सिंग यांनी व्यक्त केली जैविक शेतीचा फायदा शेतकरी शेतकऱ्यांना झाला पाहिजे तसंच शेतकऱ्यांना सेंद्रिय जैविक आणि नैसर्गिक शेतीमधील फरक सांगणं गरजेचं असल्याचं चा डॉक्टर एम बी चेट्टी यांनी सांगितलं पावसाच्या पाण्याचा एक थेंबही वाया घालवता कामा नये असंही त्यांनी सांगितलं यावेळी उमेश पाटील डॉक्टर सुनंदा कुऱ्हाडे डॉक्टर लखन सिंग डॉक्टर एम सी आहिरे यांनी मनोगत व्यक्त केली यावी बसवराज मास्तोळी मनोज सोळंकी डॉक्टर एस ए पाटील डॉक्टर एन एस राठोरे ए के स्वामी रवींद्र सिंग यांच्यासह देशभरातील शेतकरी उपस्थित होते